नमस्कार, मी डॉक्टर भारती रिठे, कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट अँड IVF स्पेशलिस्ट, इंदिरा IVF अकोला. आज आपण वंध्यत्व म्हणजे नेमके काय आणि त्याची कारणे याबद्दल जाणून घेऊया. तर वंध्यत्व म्हणजे ज्याही दाम्पत्यांना लग्नानंतर नियमितपणे शारीरिक संबंध आल्यानंतर सुद्धा गर्भनिरोधक काहीही साधने न वापरता जर स्त्रीला गर्भधारणा राहिली नाही अशा दाम्पत्यांना आपण वंध्यत्व आहे असे म्हणतो. मग वंध्यत्वाचे दोन प्रकार आहेत, प्रायमरी वंध्यत्व व सेकंडरी वंध्यत्व. प्रायमरी वंध्यत्व म्हणजे ज्या दाम्पत्यांना कधीच गर्भधारणा राहिली नाही अशा दाम्पत्यांना आपण प्रायमरी वंध्यत्व आहे असे म्हणतो. मग ज्या दाम्पत्यांना आधी एक अपत्य आहे किंवा मग पहिले गर्भपात झालेले आहे किंवा मग त्या स्त्रीला वेळेच्या आधी डिलिव्हरी झालेली आहे आणि पुन्हा प्रयत्न करतात पण गर्भधारणा राहत नाही अशा दाम्पत्यांना आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी आहे असे म्हणतो. मग काही दाम्पत्य असे सुद्धा आहे की स्त्री आणि पुरुषची तपासणी केल्यानंतर सगळे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल येतात तरीसुद्धा त्या दाम्पत्यांना गर्भधारणा राहत नाही अशा दाम्पत्यांना आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे असे म्हणतो. मग प्रत्येक वेळी समाजाने स्त्रीलाच कारणीभूत ठरवलेलं आहे वंध्यत्वासाठी, तर हे बरोबर आहे का? तर नाही, प्रत्येक वेळी स्त्री ही कारणीभूत राहू शकत नाही, कारण आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये सुद्धा वंध्यत्वाचं प्रमाण फार वाढलेलं आहे. साधारणतः 30-40% आपल्याला हे प्रमाण वाढून दिसत आहे. मग काय कारण असतात स्त्रियांमध्ये हे बघूया. तर सगळ्यात मेन असतं की अंडकोशामध्ये स्त्री बीजांची संख्या ही नॉर्मल आहे का किंवा खूप जास्त प्रमाणात आहे का किंवा फार कमी झालेली आहे का, आणि ते स्त्रीबीज काम करतायत का, किंवा प्रत्येक महिन्याला पाळीच्या दुसऱ्या दिवशी एक स्त्रीबीज मोठं व्हायला पाहिजे, ते मोठं होत आहे का, किंवा मोठं झाल्यानंतर ते फुटत आहे का, किंवा मग तो सिस्टमध्ये रूपांतर झालेलं आहे का, हे सगळं कारण एक वंध्यत्वासाठी जबाबदार आहे. मग गर्भाशयाच्या नळ्या त्या बंद आहेत का, किंवा त्यावर सूजन आलेली आहे का, मग त्याच्या आजूबाजूला पळदे तयार झालेले आहेत का, मग काय काय कारणं असतात बंद होण्याची. तर मेनली तर इन्फेक्शन सगळ्यात मेन कारण आहे, त्याच्यामध्ये पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज किंवा इंडोमेट्रियोसिस किंवा मग ट्युबरकुलोसिसची हिस्ट्री आहे का, किंवा मग ती स्त्री संपर्कात आलेली आहे का TB पेशंटच्या, हे आपल्याला सगळं माहिती करून घेतल्यानंतर कळतं की वंध्यत्वाचं कारण काय आहे. मग गर्भाशयाच्या रिलेटेड काही इन्फेक्शन आहे का, किंवा मग गर्भाशयामध्ये गाठी तयार झालेल्या आहेत का, किंवा गर्भाशयामध्ये पळदे तयार झालेले आहेत का, प्रत्येक महिन्याला जे अस्तर तयार व्हायला पाहिजे ते अस्तर तयार होते की नाही हे सुद्धा आपल्याला बघणं आवश्यक आहे. मग पुरुष बीजांची संख्या आपण बघायला पाहिजे, ती नॉर्मल आहे की नाही, काउंट्स, त्याला काउंट्स म्हणतो. मग पुरुष बीजांची मोटिलिटी म्हणजे गतिशीलता आहे की नाही, त्याला जर गतिशीलता कमी असेल तर त्याला ॲस्टेनोझिस स्पर्मिया असं म्हणतो, आणि त्याची शेप म्हणजे ती रचना नॉर्मल आहे की नाही, तर ती नॉर्मल नसेल तर त्याला टेराटोझिस स्पर्मिया असे म्हणतो, आणि पुरुष बीज जर पूर्णपणे नसतील तर त्याला ॲझोस्पर्मिया हे म्हणतो. धन्यवाद.